ज्योतिरादित्य सिंधिया सर्व मराठी समाज के विशाल सम्मेलन मराठी मेलावा में पहुंचे। इस दौरान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मुख्य अतिथि के रूप में एक अलग ही अंदाज में नजर आए। ज्योतिरादित्य सिंधिया ने सबसे पहले कैलाशवासी श्रीमंत माधवराव सिंधिया प्रथम की मूर्ति पर माल्यार्पण किया। सिंधिया ने कहा कि आज मेरा काफ़ी लंबा प्रवास रहा है, अब मैं ग्वालियर नहीं अपने घर आया हूँ। मराठा इतिहास व मराठा साम्राज्य का अनूठा संबंध है। ज्योतिरादित्य सिंधिया ने अपने संबोधन में ज्यादातर मराठा इतिहास की बातें कही। फार चांगला कार्यक्रम झाला होता आणि आमचा मराठा कुटुंब आणि मराठा साम्राज्याची सोच आणि त्यांची विचारधारा, मराठा साम्राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज पासून आजचा काल मध्ये आधुनिक काल मध्ये एक विकास आणि प्रगती आणि एक बलिदानचा आहे। माझा अहो सौभाग्य आहे मी ते समाजांचा एक नागरिक चा रूपामध्ये क्षेत्रचं कार्य, प्रांतचं कार्य आणि देशाचं कार्य चा एक अवसर मला मिळाला। निमाड मध्ये रावेर खेडी गाव आहे, रावेर खेडी गाव मध्ये ते बीमार पडले होते, त्यांचा निधन झाला होता आणि रावेर खेडी गाव मध्ये आता मी मध्य प्रदेशला सरकारला घेऊन तिथे विशाल त्यांची छत्रीचा कल्याणचा कार्य मी करणार आणि ते छत्रीची सुरुवात झाली ती ते छत्रीची सुरुवात झाली होती आणि ते छत्रीच्या बनवायच्या संकल्पनी कल्पना रानोजी महाराज शिंदेची होती।